महाराष्ट्र राज्य में मातंग समुदाय के खिलाफ बढ़ते अन्याय के विरोध में गुरुवार 5 मई को सकल मातंग समुदाय पिंपरी चिंचवड़ शहर की ओर से औरंगाबाद के मातंग समुदाय का मनोज आवाड इस युवक की पत्थर से लाठी की मदद लेकर हत्या कर दी गई। इसका निषेध क्रांतिवीर लहुजी वस्ताद सालवे पुतला चिंचवड़ स्टेशन पर यहां निदर्शन किया गया। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद सालवेंचा डॉक्टर बाबा साहब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सावित्रीबाई फुलेंचा साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा औरंगाबाद मध्ये जे मानवतेला काळीमा फासणारे जे कृत्य घडले मातंग समाजातील मनोज आवाड यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी सकल मातंग समाजातील जे नेते मंडळी आहेत या ठिकाणी निषेध करतायत। तर आपण या ठिकाणी समाजातील नेते भाऊसाहेब आडागळे यांना म्हणजे आपण हे करू की भाऊसाहेब आपण या ठिकाणी जे आंदोलन करताय तर आपण शासन दरबारी आपली काय मागणी असणार आहे? औरंगाबाद या ठिकाणी जी हत्या करण्यात आली ती हत्या अतिशय निर्गुण अशी आहे। या हत्येच्या पाठीमागे षड्यंत्र काय आहे, कोणी केलंय आणि करायला कोण होते याचा शोध घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। दोन समाजामध्ये वाद पेटवण्याचं राजकारण आहे का काय याचाही संशय या ठिकाणी वाटतो आहे। बांधवांनो, मातंग समाज हा धाकटा भाऊ म्हणून राहतो आहे, इथपर्यंत ठीक आहे। आम्ही फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने राहणारी मंडळी आहोत, परंतु जर मातंग समाज पिसळला उसळला तर मग मात्र पूर्वी जशी म्हण होती की एकटा मांग अख्ख्या गावाला भारी अशा पद्धतीची परिस्थिती भविष्यात सुरुवात होईल तशी होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। आम्ही संविधान मानतो, आम्ही फुले आंबेडकर अण्णाभाऊसाठी विचार मानतो, परंतु याचा अर्थ आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत। आम्हाला संघर्ष करायचा आहे, परंतु आमचा संघर्ष तो विचाराचा असला पाहिजे असं आमचं मत आहे। पण बांधवांनो, तसं जर कुणाला वाटत असेल तर आमच्या मातंग समाजासाठी फाटी आखा आणि फाटी आखून आम्हाला रवान करा, आम्ही त्याचं प्रत्युत्तर नक्की देऊ। परंतु आम्ही कुणाशी लढतोय, कुणाशी भांडतोय, कोण आमची मरणार आहेत, कोण जाळणार आहेत, आम्हाला चेतवतोय कोण, आम्हाला पेटवतोय कोण, अशाने दोन समाज संपल आणि ते करायचं इच्छा आमची नाही। आणि म्हणून बांधवांनो, शहरातला मातंग समाज चिडलेला आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातला मातंग समाजसुद्धा चिडलेला आहे।